अरे मग तरी हजार वेळा सांगितलं पाण्याने मी जातो पण ऐकत नाही. बस चला दिदी जाते मी. नको बाय बस बस जाते उशीर होतोय मला. नको आजी जा नको उशीर होतोय. बस गरीबाचा चहा प्यायचा नाही का? ए गरीबाचा श्रीमंताचा काय चहा वेगळा असतो का? एवढ्या आजी रिक्वेस्ट करते जा ना पिऊन. बरं ठेवा आजी. बाळासाखरेचं डबे दम म्हणतात पाण्याने कशाला जायचंस? दहा ठिकाणी थांबते आज दम लागतोय. ह्याला काय झालं पाणी आणायला? ह्या म्हातारीला मी 10 वेळा म्हणलं मी पाणी आणतो तर ऐकत नाही म्हातारी. का ऐकत नाही जिजे? नाही तिजे पुरा अभ्यास करते. कसला अभ्यास करतोय? स्पर्धा परीक्षा बँकेची परीक्षा. अरे वा मला वाटलं चकल्याच्या टपलीवर जाता मॅनेजरच आहेस. मग लग्न करतीस का नाही? त्याच करायचं की नोकर लागलं? का करतेस सर्विस लागले लागल की नोकर त्याला काय लागेल लागल की कुमारीचा आशीर्वाद असल्यावर काय उशीर आहे? माझा कसला आशीर्वाद? तुझा जिजेचा आशीर्वाद चांगला आहे. माझा तर देणारच आहे. होईल चांगलं नको काळजी करूस. ह्या पॉलची बायको आली की मी सुटली आहे. मग द्या की लग्न लावून द्यायचं की पण सर्विस लागते ना. लागते की नोकरी? नोकरी लागल्यावर करायचं ते. मग लागेल की नोकरी? तुला थोडा साखर पडू. ए अमर तुला ऑल द बेस्ट नोकरीसाठी पण आणि छोकरीसाठी पण. थँक्यू. झाला की जा उकळला ए कप गिर बाबा. खरच जा की जिजीला मुलं जरा. रोज मिस करतो तो आज आली मग सहाला येऊ शिकवायला. मी कशाला तुला शिकवू बाबा? मला काय करायचंय तुला शिकवून? तुझी बायको शिकवून की आल्या होत्या बघू लग्न काय तर त्यालाही तो करायची चाबी करायला काय येते का? बघ मला सगळे येते. ये गरी मग कळ सगळे जरा इतरल्यात का बोंबलत गावभर? ए तुला काय म्हणायचंय? तू दिसत असतो सारखा बोंबलत गावभर हिंडत. म्हातारे रोज भांडते माझ्या घरी. भांडू लागतात अगं माझ्यावर भांडत असतो सारखा. भांडणं करायच नसत्या. सांग की त्याला काय असतं बहीण भांडाचं. अगं म्हातारे काय म्हणते तू? जिजे काय तू बोलू सांग. माझा भाव आहे तू आहे आपल्या आजी सारखी. तो नाही माझा भाऊ बिऊ काय नाही. रोज मला खांबा खांबा म्हणून चिडवती. खांबच आहे की मग तसं असतो. हिला मी काय म्हणतो माहिती का? गुटकी. आता हा मला गुटकी म्हणतो मग मी काय खांबच म्हणणार ना त्याला. भांडण कर नका. सांग त्याला समजून. बरं चल जिजे जाते मी. जाते बाबा. येते का तिथे परत? म्हातारे पूर्वी नाही शेणले. रोज भांडते मला. असं दे बाबा भांड. सध मी अभ्यास करत बसतो. बस अरे मला वाटलं तू काटकुळ आहे पण तुझं लय वजन आहे का? तुझ्यामुळे मला खांदा दुखायला लागला या. अरे देवळातले निवदन बापाचा लाथा खाऊन वजन वाढलं त्याचं. हलगट भोकाच्या दिसतोय दिसतोय. आरोग्य मला शिवाय देते. माझं दुखतोय ती. माझं दुखायला लागलं. मी पडलोय. मी पडलोय मला भीत. ही झालं म्हणून काय लागेल काही झालं असतं. आरशाला मुंग्या चावल्या असत्या तर मुंग्यांची दाबड सुचली असती. अरे बघ ना कसं झालं झालं माझं चावलं जाऊन मुंग्या नादात सगळं गोष्ट झाला. अरे ह्याच्यामुळे खूप मोडला माझा काल. मला पडलोय. तुम्हाला असं सांगतच कोण करायला कुठं आपल्याला काय करायचंय त्याच्या ह्याच्यासाठी काय पण करतोय ना. काय तरी कामधंदा करा. अरे पण कामधंदा करायचा झाला पण तुम्ही असलं लक्षात हे करताय. मोडला असताना पाय माझा सगळा झाला तिकडं तिकडं. पडलोय तुझं कसं पाय मोडल? अरे तो पडलाय पण तुझ्यामुळे माझं सगळं ती झाले. रात्री कार्यक्रम केला काय? हा तुझ्यामुळे तर सगळं दाल करायचं पाहिजे आम्हाला लोकांचं घर. अरे पण तुला कसं काय माहित झालं? ते बाबऱ्यात नाही ना वाकला. अरे नाही बाबऱ्याने केलं काम. त्या गुरुजीचा फोन आलता झालं काम. बाबऱ्याने केलं काम.
तुम्हाला म्हणलं होतो नाही बाबा त्या गुरुजीचा फोन आलता तिथं बिल बी पास झालं पेमेंट बी मिळलं आपल्याला चांगलं छान एक नंबर तुझ्यामुळे काय झालं लोकांच्या घरात जळकारी पळायली आम्हाला ह्याचा खूप मोलला असता माझ्या पायाला मारण्याच्या मोक्या चालू ह्याचा ही झाले ती गरजाळून कोशा धंदा केल्यासारखं झालं असतं का रे मग काय नीट जख मारायची तुमची तू बसतो झोपून आम्हाला तुझी काळजी तुझ्या नादात आमचा झाला खेळ तुला जा म्हणलं होतं का आम्ही जा म्हणला तू गेला झोपे तुझा धंदा करायचा होता ना आम्हाला मी प्लॅन सांगितलं ना जाऊन ह्यानी प्लॅन सांगितलं वाटलं ह्याच्या प्लॅनने आमची सगळी अरे तुमचा होती खेळ पण माझा ह्याच्या वेळी झालो असतो मी बिन लागणार होत परत ह्याच्यामुळे आपलं किती हालत एक तर आता दिसत बी नव्हता बेवड्याचे तर राहायला लावला कुकुट कोंबडा त्याला तर हाणतो जाता त्यांनी त्याला त्याला काय करा माहिती का त्या बेवड्याला जरा थोडं ही करा एकदा काय नीटला त्याला जरा त्या बेवड्याला करता नाही जपून करा काय करताय तुम्ही काय करा माहिती का ते पेवड्याला काय करा ते पिऊन आलं का आधारात असं थकायचं म्हणून तुम्हाला कळलं एक मिनिट पण तपास लागला पाहिजे कुणालाही काय त्याला हंतानी तपास लागला पाहिजे असं करून आपली रेंज जाईन गाव नाही तर नाही तर जाईल ना पण रेंजच्या ऐवजी ती आपली घालून पुन्हा कळलं तर काय हे लक्षात घ्या त्यामुळे ही प्लॅन करता कामाचा नाही तुम्ही आधी जख मारा मला सांगत जाऊ का गोष्टी पण ते तसं झालं नाही रात्री तुझं गेला झोपेन ह्याच्या लक्षात पण मी कसं आहे माहिती मला मी समजूत हे गेलं वर माझ्या बसलं कस तर गडबडीन तुला सांगतो ही वर ती पडलं खाली मला बी चावल्या मुग्या काय ही पडलं वर ना बसलं एवढं मला चावले तुझं काय हित मधीच चला तुम्हाला नाश्ता पाणी करतो चला चल चला 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 बरं होईल चहाच टपरी उघडली का नमस्ते तुमच्या गावाला जागा घेतली नंबर आहे नाही मग तुम्ही पाचशे रुपये खर्च जास्त होतो तसं हजार घेतलं पाचशे रुपये टेन्शन करू नका बोलणं नमस्कार नमस्कार कसं काय आता जागेची नोंद लावली का नोंद तुम्ही कोण मीच भाऊ साहेब आहे आत म्हणतो भाऊ साहेब मी नोंद लावते कुठे दाखवा बरं मला चला बरं ठीक आहे भाऊ साहेब तू भाऊ साहेब काय कुठं बोललो का कुठं बोललो का तुम्ही अलीकडे भाऊ साहेब अलीकडे अलीकडे कोण माझे बेवडा आमच्या गावात तर मग आपण पाचशे रुपये नोंद लावून नोंद लावतो म्हणून घेतले तर होय नाही काय कुठे होय मी कसं तुमच्या वाटलं त्यांची धरती घ्यायला दिले कागदपत्र दिले का तुम्हाला खरं बोला काय कसं बोलता कुठं बोलला का तुम्ही काय घेत पैसे प्रश्न घे मी घेतो पैसे मत झालं नोंद मी लावतो म्हणजे मी तुम्ही जाऊ तुम्ही कसं काय विचार परत असं विचार ठेवणार तुम्ही असल्या माणसावर जाईल पण चालू कर तुमची नोंद लावायची का तुम्ही नोंद लावायची ते बघा काय करतो मी आता मग उद्या या मी उद्या तुमची नोंद लावून हा चालतं या नमस्कार
एकटा झाला म्हणलं. बायासाहेब नाहीत का? गावाला गेले ना ते. गावाला गेले संध्याकाळी येईल आज. येणार आहे का? हो. काय ना ते मुंबईला गेलाय काम आहे जरा. ग्रामपंचायत आपलं काम आहे. भाऊ काय काय झालं? पोरगी दाखवली आम्हाला चांगली. अरे काय झालं? पण मार खायला लागला मार पोरीच्या बापाचा. त्यामुळे कशामुळे तुम्ही गेला निमित्त निघून? अरे याडपटा मी फोन आला म्हणून गेलो बाहेर. हा हुशार राहो. बरं आता आपल्याला मुलगी बघा एक नंबर मुलगी. आणि मार खायला. अरे इंदापूरला जायचंय. आणि खायला मार खायला. काय कर आमर ह्यांना कळव. हा हा. आणि आपल्याला एक नंबर मुलगी बघितली तुला इंदापूरला. हा बर का? हा नक्की जायचंय. द्या ना ठो. चालते. काय शकले एवढं 2 किलो मटणाचं बघ. हा पहिले पैसे काय? पहिले पैसे म्हणजे नाही बघतो. काय बघतोय? अरे पण सारखं असतं काय गेल्या वेळेस पण पैसे गेले नाही तर आता पण नाही. अरे देते ना ती. कशाला एवढं गरज मी तुला? काय सवय लावली त्यांना उधारीची. सवयचं काय ना तुम्ही ठीक आहे आज ना उद्या देतात. ती एवढा पैसा पाणी घरी पैसे द्यायला ते नुसतं सांगतोय. बघ ना सगळं खानदान फुगरट आहे. सचिन बाहेर तसं फक्त बाप्पा देशमुख बाहेर घाच्याचा ते उभारी आणि काव्य भारी. हाऊ काव्य भारी म्हणतो. तुला अरेंज भेटली काय? त्या दिवशी उडी बांधली म्हणतो बरं आहे. अरे घरी आणतो मग काय काव्य तो कोण बघ ना. अरे घरी काय केलं? घरी आली तिला काम करू लागले. सभा खरंच चांगलं एकच नंबर. तू बरं आहे जिकडे बोलायला तिकडं चांग बोला म्हणून नाही पण तिला खरंच सभा चांगला. हो पागल झालं बरं. आता मी मी लक्षात एक लक्षात घ्या सचिन भाऊन बाहेर वाईट आहे मी म्हणतोय ना. बघता काव्य खरंच चांगला. तुझं काव्याचं काहीतरी आहे वाटतं काय नाही वाद घेऊन बोलतोय. स्वभाव चांगला आहे म्हणून मी म्हणतो. स्वभाव चांगला आहे बरं. तुला एखाद्या दिवसातच कळा दे. बघ ना स्वभाव एक नंबर आहे. हे ह्या बाबतीत मी तुम्हाला काय घेऊन म्हणलं तर मी तो बोलू. तुम्ही स्वभाव खरंच चांगला बघी येड झालंय जपून एवढी तुझी वाद घेतली तुझं प्रेम तर नाही ना करत वाटतं का तसं? मग काय एवढी बाद करतो उगी आवडते मला ती ना महाराज खाणार आहे आपण खाते. 100% मार खाते. मार कसा खायला माहिती? तुम्ही गुळावाला सांगून त्याच्या म्हणून मी मार. आम्ही कसं तुझ्यावर प्रेम केलं म्हणून मार खायचं नाही. पण तुम्ही जर वकत बसला ना कुठं कुठं सांगितलं चांगलं शिकवतात जातो. आता त्याला देतो मटण त्याच्या माड्यावर टाकतो. नाही बाबा त्याला कसं आपण तू बघा वाचलाय त्याच्यामुळे आपण काय करायचं माहिती का? तिथं आपला सचिन भाऊ सचिन भाऊच करायचा. तिथं आल्या सच्या मनाने काय बिघडून आपण. हा त्यामुळे तुम्ही काय करणार? आपण डोकं चालू. तुम्ही आता माझ्या ही पद्धतीने त्यांना इंगाच दाखवतो. चला मी काय करतो रेंज जाणार जातो एक जणांची खायची. बर बर पूजा लेकी गावे काय नाही ग मेहंदी काढायची आहे. मेहंदी? हा आता मधनच कुठलं मी असंच काय थांब का काय तरी टाकते. बस चांगले काढायचे काढते ना. जिजी अगं स्वभावानं खूप छान आहे. होय अगं अमरची खूप काळजी करत असते अगं. म्हणजे माझ्या अमरचं पाठीमाग काय होईन कसं होईन परत त्याच्या लग्नाची बिग्नाची काळजी आहे ग त्यांना खूप. पण अमरनं हे ना आता चांगली संगत धरायला पाहिजे. तसली त्या पोहरांची संगत धरायला नाही पाहिजे का आता? नाही पण आम्ही गेले मी गेले त्यावेळेस अभ्यास करत होता. चांगला वाटला स्वभावानं शांत होता. जिजीची पण खूप मदत करत होता. घरच्यांसमोर करत असं ग अभ्यास पण बाहेर बघितलं ना तू. कशी वाटली मॅडम मेहंदी? मला तर नाही आवडली काही मेहंदी खास. एवढी काही खास काढत नाहीस. मला वाटलं चांगली काढत असेल मेहंदी म्हणून तुझ्याकडे आली मी काढायला. आता तू परतच्या वेळेस ये ग तुझी मेहंदीच काढत नाही बघ. ए राहू दे नको काढूस आत्ता पण मला गरज नाही. जा माझी मी काढते मेहंदी. मी कुठं जाऊ? तू आमच्या घरी आली. मीच जाते मग बस तशीच. जा ना आमच्या घरी जेवण जा. नको तुझं जेवण तुझ्याकडेच ठेवू नको मला. नमस्कार कशा आहात?
मस्त मजेत ना? तर ही आमची सगळी एडपाटची टीम. हे आमचे केतन रायटर केतन सर, हे कॅमेरामॅन प्रमोद सर, आणि बाकी तर आम्हाला सगळ्यांना तुम्ही ओळखताच. तर तुम्हाला आमचा आजचा भाग कसा वाटला हे लाईक कमेंट आणि शेअर करून आणि सबस्क्राइब करा पण करा आणि घंटा पण वाजवा विसरू नका. घंटा वाजवा, सबस्क्राइब करा.